Hello friends, how are you all? First, I am here Shyam Patak, welcome you on our YouTube channel, Inspire, Lighten the Darkness in Yourself. In our English speaking and grammar series, you are watching tense as well as different speaking activities. Today we are going to discuss about past perfect tense. Now listen carefully some sentences. Swami Vivekanandani Amerikat Bhashan Dile Hote, Shastradnyanni Kshepanastrati Chachni Ghetli Hoti, आम्ही दिल्लीला ट्रेनिंगला गेलो होतो त्यावेळेस आम्हाला गिफ्ट मिळाले. त्याचप्रमाणे त्यावेळी खूप जोराचा पाऊस पडला होता. भारताने अवकाशात चंद्रयान पाठविले होते. हाउ यू कॅन टर्न ऑल दिस टेन्स ऑल दिस सेंटेन्सेस इन पास्ट परफेक्ट टेन्स. दिस ऑल सेंटेन्सेस आर रिलेटेड पास्ट परफेक्ट टेन्स. इन इंग्लिश स्पीकिंग दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टेन्स. विथ रेफरन्स इन द पास्ट we express in present tense and think about future. And if you want to speak English fluently, not only this video but also watch our All English Grammar and Speaking series. And at last, if you are watching first time our videos, don't forget to subscribe and share our channel. Mitranno, aaj apan purna bhutkaal bagnar ahot. पूर्ण भूतकाळाचा आपण वापर अशा प्रकारे करतो की पूर्ण भूतकाळाचा संदर्भ घेऊन बरेच वेळ आपण वर्तमानात बोलतो किंवा पूर्ण किंवा भूतकाळाचा संदर्भ घेऊन आपण भविष्यासाठी काय बोलायचं याचा विचार करत असतो. तेव्हा हा काळ इंग्लिश स्पीकिंगसाठी अत्यंत आवश्यक आहे. याची रचना कशी असावी, कोणता ऑक्झिलरी व्हर्ब वापरावं, ह्या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. सो लेट्स मूव टू अवर टॉपिक, टुडेज टॉपिक. टुडेज अवर टेन्स इज पास्ट परफेक्ट टेन्स. याला आपण म्हणू शकतो, याला आपण म्हणतो पूर्ण भूतकाळ. याचा फॉर्म्युला आहे, इट्स फॉर्म्युला इज सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस C. आता काही नियम आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत की पास्ट परफेक्ट टेन्स कधी वापरायचा आहे आणि कशाप्रकारे वापर करायचा आहे. एखादी क्रिया किंवा घटना खूप जुनी आहे, भूतकाळात घडलेली आहे, खूप जुनी घटना आहे, जुन्या खूप जुना असा संदर्भ किंवा असा आशय आपल्याला सांगायचा आहे, त्यावेळेस आपल्याला पूर्ण भूतकाळ पास्ट परफेक्ट टेन्स वापरायचा आहे. देन भूतकाळात दोन घटना घडलेल्या असतील, एकापाठोपाठ एक किंवा एकाच वाक्यातल्या दोन घटना आहेत, तर जी पहिली घटना आहे ती पास्ट परफेक्टमध्ये सांगायची आहे आणि त्याच वाक्यातली दुसरी घटना सांगायची आपल्याला सिम्पल पास्ट टेन्समध्ये सांगायची आहे. भूतकाळातील एखादी अशी घटना आहे की ज्यामध्ये परिणाम व कारण दाखवलेले आहे, तर अशा वेळी जो परिणाम आहे तो आपल्याला साध्या भूतकाळात सिम्पल पास्ट टेन्समध्ये घ्यायचा आहे आणि जे कारण आहे ते आपल्याला घ्यायचं आहे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. आपण सर्व याचे उदाहरण पुढे बघणार आहोत. यामध्ये पुन्हा एक महत्त्वाचे आणि पास्ट परफेक्ट टेन्समध्ये अडचणीची नसणारी एक पुन्हा एक हा नियम लक्षात घ्यायचं आहे की करता कोणताही असो यावेळीस ऑक्झिलरी व्हर्ब जे येते ते हॅड येते. इतर काळांमध्ये ऑक्झिलरी व्हर्ब वेगवेगळे बदलतात कर्त्यानुसार, परंतु या काळामध्ये करता कोणताही असला तरी ऑक्झिलरी व्हर्ब हॅड येते. आणि आपला बोलीभाषेतील जो वाक्याचा शेवट आहे तो याप्रमाणे येतो, लिहिले होते, केले होते, जिंकले होते, हारले होते, विकले होते, झोपले होते, सांगितले होते, याप्रमाणे आपण वाक्याचा शेवट करत असतो मराठीमध्ये. तर बघूया आता आपलं सेंटेन्स बघूया आपण. नाऊ वी विल सी अवर सेंटेन्स. भारताने विश्वकप जिंकला होता, ही आता जुनी घटना आहे, आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये सांगायची आहे. त्याच आहे त्यानुसार इंडिया हॅड ओन द वर्ल्ड कप, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपण. करता कोणताही असला तरी हॅड सहाय्यकारी क्रियापद घेतलेलं आहे हॅड आणि ओन घेतलेलं आहे विनचं थर्ड रूप. आपण अगोदरच बघितलं आहे की या ठिकाणी थर्ड रूप घ्यायचं आहे. भारताने विश्वकप जिंकला होता, आता या ठिकाणी याचं निगेटिव्ह बनवायचं आहे, भारताने विश्वकप जिंकला नव्हता. त्यावेळेस इंडिया हॅडंट ओन द वर्ल्ड कप, भारताने विश्वकप जिंकला नव्हता. या ठिकाणी आपण हॅडला NT म्हणजेच नॉट लावलेलं आहे. आता याचाच व्हर्बल क्वेश्चन बनवायचं आहे, भारताने विश्वकप जिंकला होता का. अशा वेळेस आपण इतरही टेन्समध्ये बघितलं आहे की जे सहाय्यकारी क्रियापद असते ते अगोदर घ्यायचं, हॅड इंडिया ओन द वर्ल्ड कप आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असेल, म्हणजे याचाच अर्थ तो आपण त्याचा प्रश्न बनवत आहोत, भारताने विश्वकप जिंकला होता का.
आणि पुन्हा याचं निगेटिव्ह, भारताने विश्वकप जिंकला नव्हता का, यासाठी हॅडंट इंडिया ओन द वर्ल्ड कप. अशा प्रकारे आपण एका वाक्यावरून चार वाक्य पूर्ण भूतकाळाचे बनवू शकतो. यानंतर महत्त्वाचे काही नियम आहेत, काही डिफरन्सेस आहेत आपण लक्षात घ्यायचे. डिफरन्स बिटवीन पास्ट परफेक्ट अँड सिम्पल पास्ट. एक असं, वी आर गोइंग टू सी वन सेंटेन्स दॅट युअर ऑल प्रॉब्लेम यू विल क्लिअर, ऑर वी विल क्लिअर युअर ऑल प्रॉब्लेम्स, दॅट वी हॅड ब्रॉट कार. दिस सेंटेन्स इज रिलेटेड पास्ट परफेक्ट टेन्स. वी हॅड ब्रॉट कार, आम्ही नवीन कार विकत घेतली होती. जुनी घटना सांगायची, या आशयानुसार हॅड प्लस ब्रिंगचे व्ही थ्री ब्रॉट घेतलेले आहे. आता सेकंड सेंटेन्स इज वी ब्रॉट कार. बघा, हे सिम्पल पास्टचं सेंटेन्स आहे, याचा अर्थ आहे की आम्ही कार विकत घेतली. वरचा याचा आशय, आम्ही कार विकत घेतली होती, या सेंटेन्स आहे आम्ही कार विकत घेतली, कारण या ठिकाणी आपण ब्रिंगचं फक्त व्ही टू वापरलेलं आहे. आमचा या अगोदरचा जर आपण व्हिडिओ पाहिला जो सिम्पल पास्टवर आधारित आहे, त्यामध्ये कर्त्यानंतर फक्त व्ही टू वापरायचा असतो. वी ब्रॉट कार, जे सिम्पल पास्टचं सेंटेन्स. आणि थर्ड वन, वी ब्रिंग कार, आम्ही कार विकत घेतो. धिस इज सिम्पल प्रेझेंट टेन्स. म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये व्ही वन वापरतो. त्याप्रमाणे या ठिकाणी जर आपण लक्षात घेतले तर आपल्याला व्ही वन, व्ही टू आणि व्ही थ्री हे तिन्ही एका सेंटेन्समध्ये आपल्याला लक्षात आले असतील. तर हा नियम किंवा हे सर्व, हा डिफरन्स आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. सो स्टडी धीस ऑल सेंटेन्सेस विथ केअरफुली, देन वी विल क्लिअर अवर रूल्स. वी हॅव सीन दॅट रूल नंबर सेकंड, नियम नंबर दोन, नियम दुसरा आहे आपला, भूतकाळातील दोन घटना जर एका पाठोपाठ घडलेल्या असतील तर पहिली घटना पास्ट परफेक्टमध्ये, दुसरी घटना सिम्पल पास्टमध्ये. लेट्स वी विल सी. मनीष हॅड ब्रोकन द ग्लास, दॅट्स वाय मॉम बेट हिम. आता या ठिकाणी दोन घटना घडल्या आहेत. मनीषनं ग्लास फोडलेला आहे म्हणून मम्मीने त्याला मारले. तर यामध्ये जी पहिली घटना आहे ती ही आहे की मनीष हॅड ब्रोकन द ग्लास, म्हणून ही, म्हणून हे जे सेंटेन्स आहे ते घेतलेलं आहे पूर्ण भूतकाळात, हॅड प्लस ब्रोकन. धिस सेंटेन्स हॅपन्ड फर्स्ट, धिस ॲक्शन हॅपन्ड फर्स्ट, सो वी हॅव टेकन धिस फर्स्ट. मनीष हॅड ब्रोकन द ग्लास, दॅट्स वाय मॉम बेट हिम. आणि नंतरचे जे सेंटेन्स आहे ते घेतलेलं आहे आपण सिम्पल पास्टमध्ये. आपला सेकंड रूल आहे तो त्याप्रमाणे, पहिलं सेंटेन्स पास्ट परफेक्ट आणि दुसरं सेंटेन्स सिम्पल पास्टमध्ये. नियम नंबर थ्रू वी विल सी देन रूल नंबर थ्री. इफ देअर इज इन वन सेंटेन्स देअर, जर एखाद्या वाक्यात परिणाम आणि कारण एकाच वाक्यात असेल तर परिणाम साध्या भूतकाळात आणि त्याचं जे कारण आहे रिझन ते आपल्याला घ्यायचं आहे पास्ट परफेक्टमध्ये. नाव वी विल सी. सोहम गॉट गोल्ड मेडल बिकॉज ही हॅड स्टडीड हार्ड. आता या ठिकाणी परिणाम कोणता आहे? परिणाम आहे की सोहमने गोल्ड मेडल मिळवले. ही घटना परिणाम आहे म्हणून आपण ती साध्या भूतकाळात घेतली सिम्पल पास्ट. आणि त्याचं जे कारण आहे, बिकॉज ही हॅड स्टडीड हार्ड, कारण त्याने खूप अभ्यास केला होता. इन दिस वे वी सॉ पास्ट परफेक्ट टेन्स अँड हाऊ टू मेक दिस सेंटेन्स अँड विच रूल्स वी हॅव टू कीप इन अवर माइंड. नाव इट्स अ होमवर्क फॉर यू. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत भाषण दिले होते. भारताने अवकाशात चांद्रयान पाठविले होते. शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. त्यावेळी खूप जोराचा पाऊस पडला होता. आम्ही दिल्लीला ट्रेनिंगला गेलो होतो, तेथे आम्हाला गिफ्ट मिळाले. या सेंटेन्समध्ये दोन क्रिया आहेत एका पाठोपाठ एक. जसे की आपण रूल नंबर दोनमध्ये बघितलं आहे, त्यावेळेस जी पहिली क्रिया असते ती पहिली क्रिया आपल्याला पास्ट परफेक्टमध्ये घ्यावी लागेल आणि जी त्यावर आधारित दुसरी क्रिया आहे ती आपल्याला सिम्पल पास्टमध्ये घ्यावी लागेल. इन दिस वे फ्रेंड्स, टुडे वी सॉ पास्ट परफेक्ट टेन्स अँड इफ यू वॉन्ट टू स्पीक फ्लुएंटली वॉच अवर ऑल व्हिडिओज. इफ यू वॉन्ट टू आय होप दॅट यू विल स्टडीड ऑल दिस सेंटेन्स यू इन युअर डेली लाईफ. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पास्ट परफेक्ट टेन्स बघितलं आहे, त्याचे सेंटेन्स बघितले आहे. मी आशा करतो की आपण सर्व या वाक्यांचा किंवा इतरही सर्व वाक्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात निश्चितच वापर कराल. आणि थँक्स फॉर व्ह्युअर्स, सर्व व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल मी सर्वांचे
आभार व्यक्त करतो. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.